हेलो एवरीवन, माय सेल्फ पी बी भोपड़े फ्रॉम इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलीकम्युनिकेशन डिपार्टमेंट। टुडे वी विल सी द पावर पॉइंट प्रेजेंटेशन, ओके, दैट इज योर टॉपिक 4। आफ्टर कंप्लीशन ऑफ टुडेज वीडियो स्टूडेंट्स विल एबल टू ऐड द एनिमेशन इफेक्ट्स टू द प्रेजेंटेशन। ओके, आजच्या व्हिडिओनंतर आपण स्टूडेंट्सना ॲनिमेशन कसे ॲड करायचे हे बघणार आहोत। ओके, सो स्टूडेंट्स विल एबल टू ॲड द ॲनिमेशन्स इफेक्ट्स टू द प्रेझेंटेशन। ओके, सो दिस इज द लर्निंग आउटकम ऑफ टुडेज व्हिडिओ। ओके, तर आपण आता काय बघणार आहे की जर आपल्याला पॉवर पॉईंटला जायचं असेल तर आपण स्टार्ट बटनवर जाणार। ओके, स्टार्टला बटनने गेल्यावर तिथं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे, तिथं ओपन केलं। ओपन केल्यानंतर जे आपण हा काय केलं, हे जे पी पी टी आहेत ते ओपन केले, फर्स्ट पी पी टी आणि दिस इज युअर सेकंड पी पी टी। ठीक आहे, आता ह्या पी पी टीला मला सपोज न्यू स्लाइड ॲड करायचे, सो फाईल न्यू, काय झालं, दुसरा आपण एक न्यू ॲड केलं। आणि सपोज इथं काय नाव दिलं आपण, डी के टी वाय सी पी। ठीक आहे, आता ह्या टेक्स्टला मला काय करायचं आहे, ॲनिमेशन्स ॲड करायचे आहेत। ओके, सो ॲनिमेशनच्या इथं गेलं मी, ॲनिमेशन गेल्यानंतर इथं जोपर्यंत तुम्ही सिलेक्ट करत नाही, जोपर्यंत हा टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करत नाही तोपर्यंत हे टेक्स्ट ॲनिमेशन इफेक्ट्स काय होत नाही, ॲक्टिव्ह होत नाही। ठीक आहे, ज्यावेळी तुम्ही फ्लाईंग करताय सी, ठीक आहे, तर ह्या टेक्स्टला काय झालं, फ्लाईंग ऑप्शन ॲड झाला। अगेन ॲड केलं, फ्लोटिंग, स्प्लिट, ओके, सो असं आपण ॲनिमेशन इफेक्ट्स देऊ शकतो। ठीक आहे, परत इथं काय आहे की स्टार्ट अँड स्टार्ट, ड्युरेशन अँड डिले, इथं आपण ड्युरेशन देऊ शकतो, डिले देऊ शकतो, ओके, अँड अगेन काय करू शकतो, प्ले करू शकतो, प्रिव्ह्यू प्ले, ओके, नाव द डिले इज ॲडेड। ओके, ते दिसते म्हणजे ॲनिमेशन एक दिले आपण याला, असे ह्याप्रमाणे याच्यामध्ये वेगवेगळे काय आहेत ॲनिमेशन इफेक्ट्स आहेत, एंटर्स, एम्फेसिस, एक्झिट, ओके, त्यातला आपण कुठलाही ॲनिमेशन इफेक्ट्स देऊ शकतो। इथं सिलेक्ट केला, बोल्ड फ्लॅश केलं, आहे काय बोल्ड होतं, बोल्ड रिवेल गेलं, ओके, असे आपण वेगवेगळे इफेक्ट्स काय करू शकतो, ॲड करू शकतो। ओके, नाव ओपनमध्ये गेल्यानंतर फाईल ओपन, ही जी मगाशी फाईल ओपन केली होती इथं जर मी गेले, समजा फंडामेंटल ऑफ आय सी टीला मला काय करायचं आहे, ॲनिमेशन ॲड करायचं आहे। ओके, मी परत कुठे गेले, मग ॲनिमेशनला तो सिलेक्ट केला आहे आणि काय केलं, मी फ्लाईंग मोड ॲड केला। ओके, इथं काय आलं, माझं 1 आलं, म्हणजे ह्या फंडामेंट ऑफ आय सी टीला मी काय केलं, फ्लाईंग मोड ॲड केला। ओके, नेक्स्ट मला टॉपिक 4 पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन फर्स्ट इयर डिप्लोमा इंजिनिअरिंग याला आपण काय करायचं, मला ॲनिमेशन ॲड करायचं, तर मी कसं करते, ओके, परत ओके, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण ॲनिमेशन्स ह्याच्यामध्ये ॲड करू शकतो। आणि त्याचप्रमाणे इथं ड्युरेशन, डिले काय करू शकतो, देऊ शकतो, जेवढे जेवढे आपण ॲनिमेशन दिले आहेत ते तिथं ॲनिमेशन किती पुट केले आहेत आपण त्याचे नंबर्स येतात। ओके, आता नेक्स्ट काय बघू शकतो आपण, ट्रान्झिशन कसे करायचे, ज्यावेळेला पूर्ण स्लाईडला जायचं असेल तर ट्रान्झिशनमध्ये जायचं, तिथं पुश जर सिलेक्ट केला तर काय होते, त्या स्लाईडला खालून पी पी टी ॲड होते, वाईप केलं तर लेफ्ट साईडनं, स्प्लिट केलं तर मधून रिवेल, ओके, अशा ट्रान्झिशन मोड्स आहेत पी पी टीला की आपण त्यात देऊ शकतो। ठीक आहे, सी, ओके, तर आपण इथं अप्लाय टू ऑल केलं तर प्रत्येक पी पी टीला आपल्याला ॲड होते।
ओके इथं पण केलं तर अप्लाय टू ऑल फ्लॅश ओवर. ठीक आहे, सो आपण अशा तऱ्हेने ॲनिमेशन आणि ट्रान्झिशन इफेक्ट्स ॲड करू शकतो. आता नेक्स्ट काय करू शकतो आपण, ह्याच्यामध्ये आपल्याला साऊंड ॲड करायचं आहे. ओके काय करायचं आहे, साऊंड आपल्याला ॲड करायचं असेल. ॲनिमेशनमध्ये गेलो, ट्रान्झिशन बघितलं आपण. ओके त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता साऊंड ॲड करायचं आहे. सो इन्सर्टमध्ये गेल्यानंतर ऑडिओ सिग्नल आहे. ठीक आहे, ऑडिओ केल्यानंतर काय करणार आहे आपण, ऑडिओमध्ये गेलो, त्याच्यानंतर ऑडिओ मॅन पी सी, मग याच्यामध्ये जे असेल लायब्ररीमध्ये गेला म्युझिक. ओके सॅम्पल म्युझिक घेतला, इन्सर्ट केला. ओके असं आपल्या साईडला आपण काय करू शकतो, असाईन करू शकतो प्ले. ओके आता इथं समजा इथं गेलं आणि मला काय करायचं आहे, ह्या स्लाईडला ॲनिमेशन इफेक्ट ॲड करायचे. सो इन्सर्ट साऊंड ऑडिओ, ऑडिओ फ्रॉम माय पी सी, स्लीप अवे हे घेतला. ओके आणि हा काय केला, इन्सर्ट केला, प्ले केला. ओके क्लिक केलं. ओके अशा प्रकारे आपण आपल्या पीपीटीला ॲनिमेशन ॲड करू शकतो, जो की इथं आहे ॲनिमेशन इफेक्ट्स. ओके ज्यावेळी आपण एखादं सिलेक्ट करतो त्यावेळेलाच काय होते, आपल्याला ॲड होते जो टेक्स्ट सिलेक्ट केल्यानंतर, मगच आपले हे ॲनिमेशन्स काय होतात, ॲक्टिव्ह होतात. जोपर्यंत आपण सिलेक्ट करत नाही ते ॲक्टिव्ह राहत नाहीत. ओके नेक्स्ट काय बघितलं आपण, ट्रान्झिशन बघितले. प्रत्येक पीपीटीला आपण काय करू शकतो, ट्रान्झिशन्स ॲड करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्झिशन काय करतो आपण, ॲड करू शकतो. ओके हे बघितलं. नेक्स्ट काय बघितलं आपण, की एखाद्या पीपीटीला आपण साऊंड ॲड करायचं आहे. मग इथं साऊंडमध्ये गेला चिम. ओके समजा सपोज प्ले. ओके लाईक दिस वी कॅन ॲड साऊंड ऑल्सो. अँड इन्सर्टमध्ये गेल्यानंतर आपण ऑडिओ सिग्नल किंवा व्हिडिओ सिग्नल पण ॲड करू शकतो. ओके सो दिस इज ऑल अबाउट युअर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन रिगार्डिंग ॲडिंग ॲनिमेशन इफेक्ट्स अँड साऊंड सिग्नल. ओके थँक्यू.